चला आज मी तुम्हाला माझ्यासोबत तुळशी बागेत घेऊन जाते. तर या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी बघणार आहोत, गौराईचे मुखवटे, त्यांचे दागिने आणि डेकोरेशनसाठी काय नवीन आलं ते. पण त्याआधी आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे दर्शन घेऊया आणि मगच शॉपिंगला सुरुवात करूया. गौराईचे खूप सुंदर आणि अतिशय देखणे असे मुखवटे तुळशी बागेत विकायला आलेत. त्याची प्राईस रेंज जो अमरावती पॅटर्नचा आहे त्याची 4,500 आहे. आणि गौराईची जर तुम्हाला फुल फायबर बॉडी घ्यायची असेल तर त्याची प्राईस तर 10,000 पुढेच होती. म्हणजे जर दोन गौराई आणि दोन पिल्लांची फायबर बॉडी घ्यायची असेल तर ते 20,000 तुम्हाला जवळपास काहीतरी पडेल. आणि जी आपली नॉर्मल कपड्यांच्या बॉडी आहेत त्या 1500 ते 2,000 या रेंजमध्ये आहेत. ते तुमच्याकडे जर पितळेचे गौराईचे मुखवटे असतील तर ते सुद्धा आहेत. आणि हे सगळं जे मार्केट आहे ते राम मंदिर जवळच मी कव्हर केले. चला आता बघूयात डेकोरेशनमध्ये काय काय आलंय. तर इथं अशा पद्धतीची वेगवेगळ्या आकाराची साईजची आसनं आहेत. इथे याची स्टार्टिंग 10 रुपयांपासून आहे. छोटे मोठे कलशासाठी राऊंडवाले सगळ्या पद्धतीचे आहेत. आणि फुलांच्या माळांमध्ये यावेळेस मला थोडंसं वेगळं काहीतरी ह्या माळा वाटल्या, खूप सुंदर वाटत होत्या. या 250 जोडी अशी प्राईस होती त्याची. बार्गेनिंग केलं अजून कमीही करतील. आणि बॅकड्रॉपसाठी ह्या ग्रीन मॅट 180 अशी प्राईस होती. आणि हे आहे राम मंदिर. राम मंदिराच्या आसपास खूप सारे पितळेचे छान छान दुकानं आहेत. आणि त्याचबरोबर इथे डेकोरेशनच्या साहित्याचे पण खूप छान दुकानं आहेत. वेगवेगळ्या प्रकारची जुनी पितळेची विंटेज अशी छान भांडी मिळतात. आणि इथे ना वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे असे मिनिएचर होते छोटे छोटे, जसं की वारकरी झालं किंवा कोणाचं डोहाळ जेवण असेल तर त्यासाठीचे छोटे छोटे मिनिएचर. पितळेच्या मोठ्या मोठ्या समया, असे छोटे छोटे क्यूट क्यूट भांडे, हे सगळं तुम्हाला राम मंदिराच्या आसपासच्या दुकानांमध्ये बघायला भेटेल. सोबतच इथं लोखंडाच्या कढया, तवे हे सगळं असं होतं. आणि डेकोरेशनचं साहित्यसुद्धा होतं. पितळेची जशी आपली मोठी भांडी असतात तसेच छोट्या भांड्यांचा पूर्ण सेट. त्याची प्राईस आहे 4,500 रुपयांना तो पितळेच्या भांड्याचा सेट आहे. किंवा आता तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघतालच तर अशी छोटी छोटी एक एक जर घ्यायची असतील तर 350, 250, 450 अशी प्राईज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स, लाइटिंग. आणि जन्माष्टमी जवळ आली आहे म्हणून छान छान झुले वगैरे सगळं आहे. रुखवताचं सामान, अशा बऱ्याचशा वस्तू आहेत. आज काल माझ्यासोबत काय गंमत झाली आहे काय माहीत, कुठेही गेलं की केळीचं पानच दिसत आहे. हे फेकवालं आहे, म्हटलं छान आहे प्रेझेंटेशनसाठी, कधी सुकणार पण नाही. मग फायनली मी ते घेऊनच टाकलं. 80 रुपयांना एक पीस आहे. आणि बॅकड्रॉपसाठी अशा ग्रीन मॅट, फेक फुलं, असे तोरण, किंवा तुम्हाला गणपतीसाठी रेडीमेड बॅकड्रॉप हवा असेल तर ते पण आहे. 500 रुपये प्राईस आहे त्याची. बार्गेनिंग केल्यानंतर आधी थोडेसे जास्त सांगतील. आता इथून पुढे गौराईसाठीची पूर्ण ज्वेलरी मी कव्हर केली. आता प्रत्येक ज्वेलरीची प्राईस काही मी विचारली नव्हती. हे जे मोत्याचे आहेत ते काही जास्त महाग नव्हते. हे सेट मात्र बरेच महाग होते. पण अगदी 50 रुपयांपासून ते 2,000 सगळ्या प्रकारची ज्वेलरी अवेलेबल आहे. काही 350 सेट आहेत, म्हणजे जोडी दोन गौराईसाठी काही 150 आहेत. तर इथे बघा, ही पूर्ण गौराई तुम्हाला सजवून दाखवली. यावरती पूर्ण दागिने घालून दाखवलेत. खूप छान छान असे मोत्याचे कंबरपट्टे, एक हार, काना. आणि जी जुनी पारंपरिक ज्वेलरी आहे ती सुद्धा सगळ्या पद्धतीची अवेलेबल आहे. मग तुम्ही कधी जाणार आता तुळशी बागेत? कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.